उचलत आहेत. शिंदे समिती स्थापन केलेली आहे, भूमी प्रमाणपत्र नोंदण्याचे हे देखील सुरू आहे. पण दुसरीकडे आपण पाहतोय की सरकारमधील मंत्री याच एकूणच कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत आहेत, ते म्हणजे छगन भुजबळ. त्यांनी कालच्या सभेत भूमी प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त केलेला आहे, कसं पाहता? आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री हे अत्यंत मनापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं द्यावं यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. त्या उपसमितीमध्ये आम्ही मेंबर्स आहोत आणि त्या मीटिंगला आम्ही हजर असतो. तेव्हा आम्हाला जी ती कल्पना आहे की नक्की काय चर्चा होते तेव्हा कोण काय बोलतं आहे आणि काय नाही बोलत, याच्यापेक्षा जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि द्यायची सुरुवात केलेली आहे, ज्या नोंदी सापडत आहेत त्या त्याप्रमाणे ते दाखले दिले जात आहेत. आता ते दाखले दिले जात आहेत, ते रिसर्च दिले जात आहेत, त्यामध्ये कुठेही असे चुकीचं असं वाटत नाही कोणालाही. परंतु आता काही लोकांना मुद्दामच त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं आहे किंवा जे काय चांगलं होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा आहे हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे की आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ या आरक्षणाला देण्याबद्दल एकदम तयार आहेत, कुठंही किंतु परंतु नाही आहे. आणि जे आत्तापर्यंत दाखले सापडलेत कुणबी, पण काही लोकांना जर राजकारणच करायचं असेल तर त्याला तुम्ही आम्ही काय करणार? सर, 54,81,000 कुणबी प्रमाणपत्र सापडलेली आहेत आत्तापर्यंत, त्यातील 40,000 ही देण्यात देखील आलेली आहेत, कसं पाहता खरं तर ज्या पद्धती? याचा अर्थ असा आहे की आम्हाला द्यायचं होतं म्हणून द्यायला सुरुवात केली ना. द्यायला देण्याचीच इच्छा नसते तर काही ना काहीतरी बहाणे सांगितले असते. परंतु ज्या वेळेला तपासण्या केल्या, ज्या सगळीकडं निजामाच्या काळातले सर्व दाखले शोधले गेले, मराठवाड्यासाठी खास बाब आहे अत्यंत आनंदाची की एवढे दाखले मिळालेत याचा अर्थ ह्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदीच्या आधारे त्यांची नावं आहेत, त्याचे पुढचे नातेवाईक त्यांनाही त्या दाखले दिले जातील. त्याच्यामुळे सरकारचंही काम बरंचसं हलकं होईल आणि ज्या आत्तापर्यंत मिळू शकलं नव्हतं ते मिळण्याची सुरुवात झाल्यामुळे मला वाटतं आहे जे उपोषण करते आहेत, जे बोलणारे आहेत, त्या सगळ्या मंडळींनी थोडा विचार करावा असं मला वाटतं. बडगुजर यांच्या संदर्भात जे काही अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे, सलीम कुत्ता यांच्यासोबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, आपणही सभागृहात आक्रमक झाला होता, आजही आपण याबाबत निदर्शनं करणार आहात, कसं एकूणच? नाही, वस्तुस्थिती त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत, तो कोणी का असं ना. देशाच्या संदर्भामध्ये ज्याने एवढ्या लोकांना मृत्यू घडून दिला, जायबंदी केले आणि त्याच्याबरोबर एक हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी जर अशा प्रकारे जर वागणूक होत असेल तर मग ते चुकीचं आहे, कोणी का असं ना. आणि त्याबद्दल आज त्याचा जय महाराष्ट्र आम्ही करतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.